नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मोडवे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या समोर उभे आहोत आणि या बारामती तालुक्याचा जो जिरायत भागाचा शेती पाण्याचा प्रश्न आहे त्यामध्ये करानेरा नदीजोड प्रकल्प ही एक योजना अजितदादा पवार यांनी आणलेली आहे आणि या योजनेसंदर्भात काही लोकांचे संभ्रम आहेत काही लोकांना वाटतं की आमच्या गावांची एका बातमीमध्ये नावं नाही आहेत गावांची तर त्या संभ्रमाविषयी थोडक्यात आपण मोडवे गावचे माजी सरपंच आहेत वैभव मोरे तर मला सांगा सरपंच की ही जे कारा नदीजोड प्रकल्प आहे कारानेरा नदीजोड प्रकल्प तर या योजनेविषयी काही लोकांचा संभ्रम आहे काय वाटते तुम्हाला माझं नाव वैभव मोरे मी माझी सरपंच ग्रामपंचायत मोडवे आहे तर करानेरा प्रकल्प हा जो म्हणजे लोकांच्या शेतकऱ्यांच्या हिताचा व भविष्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला प्रकल्प आहे तर याचं साधारणतः एक सहा महिन्यापूर्वी अजितदादांनी हा प्रकल्प करण्याचं निश्चित केलं आणि निश्चित करत असताना त्यांना काही प्रशासकीय अडचणी अशा जाणवल्या की बाबा मोढवे असेल किंवा बाबा मुर्टे असेल किंवा मोरगाव असेल किंवा बाबा पळशीचा भाग असेल किंवा मासावाडी असेल लोणी बापकरचा भाग असेल तर हा भाग काही नाजरे कमांडमध्ये येतो व काही भाग पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कमांडमध्ये येतो तर कुठलीही योजना नवीन मंजूर करत असताना था ती दुसऱ्या योजनेतून त्या ठिकाणी पाणी गेलेलं नसावं लागतं तर त्या आमच्या भागाला पुरंदर उपसा व मोरगाव साईडला नाझरे प्रकल्पातून पाणी येतं परंतु ही योजना करत असताना त्या अडचणीत दादांच्या लक्षात आल्यानंतर दादांनी बाकीचे जे गावं आहेत मुळाव्यापर्यंत इकडं पार मगरवाडीपासून चौदरवाडी मोडवे असेल खाली लोणी बापकर असेल पर्यंत इकडे बाबुर्डीपर्यंत तरी हा जो आमच्या भागावरती जेरायत जिरायत भाग असा जो म्हणजे ठसा किंवा लोकांनी जे म्हणजे जिरायत बाग आहे जेरायत बाग आहे हा पूर्णचा जिराईत नसून बागायत होईल याची दादांनी काळजी घेतलेली आहे व तो बागायत होईल अशी आम्हाला खात्री आहे तरी कोणालाही संभ्रम निर्माण झाला असेल तर त्यांनी ते डोक्यातून काढून टाकावे पुरंदर उपसा सिंचन योजनेची आता नुकतीच एक मिटिंग आयोजित केली होती पदाधिकाऱ्यांसोबत तर यामध्ये नक्की काय चर्चा झाली याबद्दल काय सांगाल पाहिजे आपल्या म्हणजे जो जिरायत बाग आहे तो ह्या ह्या योजनेमध्ये कसा समाविष्ट केलेला आहे ला कुठल्या लाईनी कशा जाणार आहेत पाण्याचा उद्भव कुठे आहे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन कुठून होणार आहे व आपला सर्व बाग कसा घेता येईल कुठला राहिला आहे का याच्यावरती चर्चा चर्चा करण्यात आली व चर्चा चर्चाअंते असं लक्षात आलं की यामध्ये आपला जिरायत बाग कुठलंही गाव यातून वंचित राहणार नाही ते योग्यरित्या चिंचनाखाली येईल अशी तरतूद केलेली आहे